हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला दाखवणार आहे लाल भोपळ्याचे गारगे। ते कसे बनवायचे ते आपण पाहूया। मी प्रथम भोपळ्याचे काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं। पाठीमागं कवर आहे त्याला। आता हे आपण शिजत ठेवूया। प्रथम आपण गॅसवरती अर्ध पातेलं भरून पाणी ठेवायचं। त्याच्यावरती मोदकाची चाळण ठेवायची। आणि या चाळणीमध्ये आपण आता ठेवणार आहोत भोपळ्याचे काप। अशा प्रकारे हे भोपळ्याचे काप मी मोदक पात्रात शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत। आपण याच्यावरती आता झाकण झाकायचे आहे आणि याची अजिबात वाफ जाऊन द्यायची नाही। आणि 15 मिनिटात हा भोपळा शिजून तयार होतो। आपण याच्यावरती झाकण झाकूया। आता आपण चेक करून पाहणार आहोत भोपळा शिजलाय का नाही ते। अशा प्रकारे आपला भोपळा शिजला आहे। तो चेक करण्यासाठी आपण असं काट्याच्या चमचाने असं चेक करू शकता। इझिली याच्यामध्ये घुसतोय चमचा, याचा अर्थ भोपळा मस्त शिजलेला आहे आणि त्याला लाल असा रंग चढलेला आहे। आता आपण गॅसवरून उतरून घेऊन थंड झाल्यानंतर गुळामध्ये आपण याला आता बारीक करून घ्यायचं। आता आपण शिजवून घेतलेला भोपळा आणि चिरलेला गूळ, थोडीशी बडीशेप, खसखस, वेलचीची पूड, जायफळ हे सगळं साहित्य आपल्याला गारगे करण्यासाठी लागणार आहे। तसेच आपल्याला लागणार आहे घरात जे चपाती करतो ना त्याची कणिक, म्हणजेच त्याचे पीठ, गव्हाचे पीठ आणि मीठ। तर आपण आधी या भोपळ्याची साल काढून घेऊया। अशा पद्धतीनं आपण साल काढून घ्यायचे। सगळ्या भोपळ्यांची अशा पद्धतीनं आपण साल काढून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। आपल्या साली काढून झालेल्या आहेत भोपळ्याच्या, गूळ घालून हा भोपळा कुस्करून घेणार आहोत। हा मी साधारण गूळ 1/2 किलो घेतलेला आहे। हा भोपळा बारीक करत असताना, हातानं हे करत बारीक करत असताना ह्याला पाणी सुटलं जातं। आपण आता पूर्ण मिश्रण बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे। हे मिश्रण एकत्र करून 5 ते 10 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे। याच्यामुळे पूर्ण गूळ भोपळ्याला सुटलेल्या पाण्यामध्ये विरघळून जातो। आता आपण याच्यामध्ये वेलची पूड मिक्स करणार आहोत। नंतर तसेच आपण याच्यामध्ये जायफळ सुद्धा किसून घालणार आहोत। आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत बडीशेप। आता आपण याच्यामध्ये पीठ ऍड करणार आहोत। याच्यामध्ये बसेल या मिश्रणात तेवढंच पीठ आपण ह्याच्यात वापरायचं आहे। यापेक्षा जास्त पीठ आपण वापरायचं नाही।
आता या पिठामध्ये आपण मीठ घालणार आहोत. आता सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे. पाण्याचा हात लावायचा नाही. या मिश्रणात सर्व पीठ एकत्र करून घ्यायचे. हे मस्त असं मिश्रण आपण एकत्र करून मळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले पीठ मळून तयार झालेले आहे. आता आपण याचे घारगे करायला घेऊयात. घाऱ्या करण्यासाठी आपण घेतलेला आहे एक प्लॅस्टिकचा कागद, थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी. आपण याच्यावरती या घाऱ्या लाटून किंवा थापून घेणार आहोत. प्रथम आपण एक गोळा घेऊया पिठाचा. याला आपण घारगे म्हणू शकता किंवा घाऱ्या म्हणू शकता. कागदाला प्रथम आपण तेल आणि पाणी लावून घ्यायचं थोडंसं आणि पाण्यावरती ही घारी थापून घ्यायची किंवा घारगे. पातळ असं थापून घ्यायचं, धपाटे करतो तसं आपण. अशा प्रकारे घारी आपली तयार झालेली आहे. ती आता आपण तेलात सोडणार आहोत. ती आता आपण तेलात सोडणार आहोत. आपण घारी मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं. गुळ असल्यामुळं लगेच रंग काळा पडतो, पण घारगे भाजले जात नाहीत किंवा घारी भाजली जात नाही. आपण थापताना थोडस याच्यावरती खसखस आपण चिटकवायचे आहे. छान तांबूस रंग चढल्यानंतर आपण हे घारगे काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे खायला तयार आहेत आपले घारगे किंवा घारी. हे तुम्ही नक्की करून बघा. प्लीज व्हिडिओला वॉच करा, लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.